शहरातील उल्कानगरी भागात राहणारे शैलेंद्र उत्तमराव वासाडीकर यांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केली आहे. वासाडीकर हे एका मासिकाचे संपादक होते. मागील 2 दिवसांपासून ते घरातून बेपत्ता होते. मिसिंग रिपोर्टवरून पोलिसांना त्यांची ओळख पटवण्यात यश आलंय. सोमवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास शिवाजी रेल्वे गेटजवळच्या धावत्या रेल्वेसमोर एका अज्ञात व्यक्तीनं उडी घेत आत्महत्या केली होती. त्या मृत व्यक्तीजवळ ओळख होईल अशी कुठलीही कागदपत्रे नसल्याने पोलिसांनी मृतदेह ओळखीसाठी घाटीच्या शवागृहात ठेवलं होतं. आज सकाळी त्या मृतदेहाची ओळख पटली. ते मृतदेह शहरातील शैलेंद्र वासाडीकर यांचे असल्याचे नातेवाईकांनी ओळखलंय. वासाडीकर हे मागील 2 दिवसांपासून घरातून बेपत्ता होते. ते घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी जवाहरनगर पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीत नोंदवलेल्या वर्णाच्या आधारावर पोलिसांनी वासाडीकर यांची ओळख पटवली आहे. वासाडीकर यांनी आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.